Focus. Ideate. Innovate. Enable. महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे जिथे प्रत्येक प्रकारचं पर्यटन उपलब्ध आहे. समुद्र किनारा असो किंवा हिल स्टेशन, धार्मिक स्थळ असो किंवा जंगल सफारी, इथे कसलीच कमतरता नाहीये. आणि म्हणूनच या सफरीमध्ये आम्ही तुमच्यासाठी अजून एक पर्यटन स्थळ घेऊन आलोय. नमस्कार, मी मनुश्री पाटील, MTDC प्रस्तुत महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं स्वागत. आणि आज आपण सफर करणार आहोत अहमदनगरची. अहमद निजाम शाह यांनी वसवलेल्या भूमीला ऐतिहासिक महत्व तर आहेच, पण ही भूमी अनेक संतांच्या पदस्पर्शाने देखील पावन झालेली आहे. तेव्हा अहमदनगरच्या सफरीची सुरुवात करणार आहोत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या नेवासेपासून. साधारण 1490 साली अहमद निजाम शाह भारी यांनी अहमदनगरची स्थापना केली. पण या शहराच्या आजूबाजूच्या गावांचा इतिहास त्याहूनही जुना आहे. अहमदनगर पासून एका तासाच्या अंतरावर नेवासा म्हणून एक गाव आहे आणि ते संत ज्ञानेश्वर आणि त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीसाठी प्रसिद्ध आहे. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात होती जीव, असा या अमृतानुभव देणाऱ्या पवित्र अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती ज्ञानेश्वरांनी पैस या खांबाला टेकून केली. आणि आजही तुम्ही या ठिकाणी आलात की एक सकारात्मक ऊर्जा तुम्हाला नक्कीच जाणवते. नेवासा या छोट्या गावचा मोठा महिमा म्हणजे संत माऊली ज्ञानेश्वरांचं पाऊल इथे पडलं आणि त्यांनी इथेच राहून भगवत गीता या ग्रंथाचं प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतर केलं. पूर्वी भगवत गीता संस्कृत भाषेत उपलब्ध होती आणि ती सगळ्यांना वाचता येत नव्हती. 12व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी समाजाची हीच व्यथा लक्षात घेऊन गीतेचं भाषांतर केलं आणि ज्ञानाचा घडा सगळ्यांसाठी खुला केला. या पवित्र भूमीवर पूर्वी करवीरश्वराचं मंदिर होतं आणि त्याच मंदिरातल्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाची रचना केली. काळाच्या ओघात मंदिर तर नष्ट झालं, पण हे खांब मात्र अजूनही टिकून आहेत. माऊलींनी या खांबाला पैस असं नाव दिलंय. त्यामागचं कारण असं की या खांबांमधून माऊलींना सकारात्मक ऊर्जा मिळायची आणि समाजाच्या काही लोकांकडून विरोध असताना सुद्धा माऊलींनी हा ग्रंथ इथेच पूर्ण केला. असं म्हणतात की या खांबातून आजही सकारात्मक ऊर्जा जाणवते. म्हणूनच खांबांसाठी बांधलेलं हे एकमेव मंदिर आहे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि हरिपाठ यासारख्या अनेक ग्रंथांची रचना करून ज्ञानदेवांनी तीर्थयात्रा सुरू केली आणि मग वयाच्या 21व्या वर्षी इंद्रायणी नदीच्या काठावर समाधी घेतली. जगाला ज्ञानाचा अमृत कलश तोपून माऊलींनी वैकुंठात गमन केलं, पण आजही त्यांच्या आठवणीत इथे मोठा उत्सव तर होतोच आणि त्याचबरोबर एकादशीच्या सप्ताहात ज्ञानेश्वरी सुद्धा वाचली जाते. देवळाच्या आवारात आरती आणि ग्रंथ वाचण्यासाठी मोठा मंडप आहे. प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या नेवाशामध्ये आणखी एक महत्वाचं धार्मिक स्थान आहे
आणि ते म्हणजे म्हाळसा देवीचं माहेरघर। नेवासेला ज्ञानेश्वरांबरोबरच अनेकांचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाची पत्नी म्हाळसा हिचं माहेरघर म्हणून सुद्धा ओळखलं जातं। आणि याच नेवासेमध्ये समुद्र मंथनाच्या वेळी विष्णूंनी घेतलेल्या मोहिनी रूपाचं सुद्धा तुम्हाला दर्शन होतं। नेवाशामध्ये एका छोट्याशा मंदिरात दगडाच्या 3 मूर्ती पाहायला मिळतात। जेजुरीचा खंडोबा, म्हाळसा देवी आणि बानू अशा या प्रतिमा आहेत। नेवासा हे म्हाळसा देवीचं माहेरघर। चंपाषष्टीला इथे खंडोबाची मोठी जत्रा भरते। खंडोबाची सासूरवाडी असलेलं नेवासा गाव हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे। 3 काही अंतरावर आणखी एक सुंदर मंदिर पाहायला मिळतं आणि त्याला मोहिनी राज म्हणून ओळखलं जातं। समुद्र मंथनात 14 रत्न बाहेर पडले आणि त्या 14 रत्नात धन्वंतरी नावाचा एक तेजपुंज पुरुष अमृत कलश घेऊन बाहेर येतो। तो अमृत कलश प्रथम दैत्य पाहतात, त्यांच्यात भांडण लागतं की मी आधी पिणार, तू आधी पिणार, म्हणून भगवान विष्णूला पेच पडतो। यांनी जर पिलं ते अमर राहतील आणि सगळ्यांना त्रास देत बसतील, म्हणून भगवान विष्णूंनी मोहक सुंदर असं स्त्रीरूप धारण केलं आणि त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली। तर ते स्त्रीरूपाला भुलले दैत्य आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही आणि देवानी एवढे कष्ट केले तर मी दोघांना हा कलश सारखा वाटून देते। एकाच कलशातून देवांना अमृत वाटलं आणि त्याच कलशातून दानवांना मदिरा पाजली। ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी इथं का लिहिली तर यांनी अमृत वाटलं आणि ज्ञानेश्वरांनी गीतेवर भाष्य करून 18 अध्यायावर ज्ञानेश्वरीसारखा मोठा ग्रंथ इथं तयार केला आणि जगाचा उद्धार इथं केलेला। नेवासा गावामध्ये अनेक पर्यटक या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आवर्जून येतात। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर बघूया अहमदनगर शहरातील काही ऐतिहासिक वास्तू। त्या पहा फक्त IBN लोकमत। अहमद शहाच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगरमध्ये शहराच्या वेशीवर एका उंच डोंगर माथ्यावर सुंदर अशी इमारत पाहायला मिळते। चौथा निजाम मुर्तजा यांच्या दरबारात मंत्रीपदी असलेल्या सलाबत खान यांची ही कबर आहे। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे अहमदनगर शहराच्या सीमेवर एका उंच डोंगरावर ही कबर बांधली आहे। अष्टकोनी वास्तूचा उत्कृष्ट नमुना असलेल्या कबरीवरून अगदी शहराच्या चहूबाजूंनी त्या काळी नजर ठेवली जायची। ही इमारत म्हणजे सरदार सलाबत खानची कबर आहे। ही वास्तू 3 मजल्याची आहे। आणि प्रत्येक मजल्यावर 8 मोठमोठ्या खिडक्या आहेत ज्यातून सूर्यप्रकाश पूर्ण वास्तूमध्ये खेळत राहतो। अष्टकोनी पद्धतीची ही इमारत मुख्यतः अहमदनगर शहरावर चारही बाजूंनी नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आली होती। दगडाचं बांधकाम असलेली ही इमारत अतिशय सुंदर आणि मुघल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। विशेष म्हणजे वर जाण्यासाठी बनवलेल्या पायऱ्या या भिंतीच्या आतमध्येच आहेत, त्या कुठेही बाहेरच्या बाजूला दिसून येत नाहीत। इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरून अहमदनगरचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं।
इमारतीच्या खाली जाण्यासाठी थोड्या पायऱ्या आहेत आणि तिथून आत गेल्यावर दोन मजार दिसतात. त्यातली एक सलाबत खानची आणि दुसरी त्याच्या बायकोची आहे असं सांगण्यात येतं. अहमदनगरला येणारे अनेक पर्यटक ही वास्तू पाहायला येतात. अहमदनगर मध्ये मुघलकालीन अनेक वास्तू आहेत. काही अगदी जीर्ण झाल्या आहेत तर काही आजही चांगल्या स्थितीत उभ्या आहेत. त्यातलीच एक आहे ही दमडी मस्जिद. अहमदशहानं हे शहर जिंकल्यावर इथे किल्ला बांधायला सुरुवात केली. किल्ल्याचं काम सुरू असताना त्यातले कारागीर नमाज पडण्यासाठी एक मशीद असावी असा विचार करायला लागले आणि मग त्यांनी आपल्या पगारातून एक एक दमडी साठवून या मस्जिदीचं बांधकाम सुरू केलं. किल्ला बांधणाऱ्या कारागिरांनीच ही मस्जिद उभारली आणि ती आजही उत्कृष्ट स्थितीत आहे. चार स्तंभांवर उभी असलेली ही मस्जिद वास्तुकलेच्या दृष्टीनं अतिशय सुंदर आहे. दगडात कोरलेली अतिशय सुंदर कमळाची फुलं आणि वेगवेगळ्या नक्षी इथे आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या शिल्पावर कोरून त्यांना एकत्र जोडून ही मस्जिद उभारण्यात आली आहे. मस्जिदीवर सुंदर कॅलिग्राफी सुद्धा कोरलेली दिसते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मस्जिदीच्या मध्यभागी जमिनीवर जी कलाकृती आहे तीच हुबेहूब मस्जिदीच्या छताला पण आहे. मस्जिदीमध्ये अनेक बारीक बारीक कोरीव काम केलेलं दिसून येतं. मधल्या भिंतीवर संगमरवरी दगडावर अरबी भाषेत काही वाक्य लिहिलेली दिसतात. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच जागी अरबी मध्ये कुराणातली वाक्य लिहिलेली आहेत. या मशिदीची कलाकृती पाहायला देशातूनच नाही तर जगभरातून पर्यटक इथे येतात. अहमदनगर मध्ये रौजा बाग म्हणून एक जागा आहे. इथे आणखीही काही सुंदर वास्तू पाहायला मिळतात. पंधराव्या आणि सोळाव्या शतकात राज्य करणारे अहमद निजाम शहा ज्यांच्या नावावरून अहमदनगर हे नाव पडलं त्यांची ही कबर. बाग रोजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात अहमद शहा यांच्याबरोबरच त्यांच्या अत्यंत जवळच्या प्रिय व्यक्तींच्या सुद्धा मजार आहेत. या परिसरात दोन मुख्य मजार पाहायला मिळतात. एक अहमद शहाची आणि दुसरी त्यांचा हत्ती गुलाम अलीची. काळ्या दगडात बांधलेली ही कबर एकदा तरी पाहण्यासारखीच आहे. पूर्वी या परिसरात गुलाबाच्या फुलांचा बगीचा होता आणि इथली फुलं अहमद शहाच्या दरबारात जायची. अहमद शहा आणि त्यांच्या बेगमची इथे कबर बनवलेली आहे. आतमध्ये सुंदर कलाकृती आणि पूर्ण घुमटावर अरबी मध्ये लिखाण केलेलं दिसतं. असं म्हणतात की हे लिखाण कुठून सुरू होतं आणि कुठे संपतं हे कोणालाच कळलेलं नाही. अनेक लोकांनी ते वाचण्याचा प्रयत्नही केला पण कोणालाच ते शक्य झालं नाही. स्थानिक लोक इथे चादर आणि फुलं अर्पण करायला नियमित येतात. सुंदर बांधकाम आणि उत्कृष्ट कलाकृतीमुळे बरेच पर्यटक या वास्तूकडे आकर्षित होतात. अहमदनगरमध्ये अहमद शहाच्या काळातली त्याची ओळख आणि आठवण म्हणून अशा बऱ्याच वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता आपण घेणार आहोत एक ब्रेक, पण ब्रेक नंतर आपण जाणार आहोत शिर्डी आणि शनी शिंगणापूरला.
अहमदनगर पासून काही अंतरावर शनि शिंगणापूर हे प्रख्यात देवस्थान आहे. नऊ ग्रहांमधला सर्वात कडक ग्रह म्हणून ओळखला जातो तो म्हणजे शनी. आणि या शनीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी हर एक जण प्रयत्न करत असतो. आणि या शनीला प्रसन्न करून घेण्यासाठी भाविक पोचतात ते या शनि शिंगणापूरमधल्या शनिदेवाच्या मंदिरात. आणि विशेष म्हणजे शनिवारी इथे प्रचंड गर्दी बघायला मिळते. महाराष्ट्रातलं शनिदेवाचं हे सगळ्यात मुख्य मंदिर म्हणून ओळखलं जातं. इथे उभी असलेली ही शिळा म्हणजेच शनिदेव आहे. दर शनिवारी हजारोंच्या संख्येनं भक्त आणि पर्यटक या शनिदेवाच्या दर्शनाला पूर्ण देशभरातून इथे येतात. शनीला तेल आणि माळ घालून त्याची पूजा करतात. आणि आपल्या जीवनात सुख शांती राहो अशी प्रार्थना करतात. अहमदनगरचं पर्यटन म्हटलं की शनि शिंगणापूरला जाणं, त्याचबरोबर शिर्डीच्या साईबाबांना जाणं हे ओघाने आलं. आणि खास करून शिर्डीच्या साईबाबांसाठी राज्यातूनच नाही, देशातूनच नाही, तर जगभरातून हजारो भाविक इथे येत असतात. आणि खास करून दर दिवशी भाविकांची रीघ इथे शिर्डी या संस्थानामध्ये तुम्हाला बघायला मिळते. शनि शिंगणापूर पासून काही अंतरावर असलेली शिर्डी साई भक्तांसाठी जणू वैकुंठच आहे. शेकडो वर्षांपूर्वी फकीराच्या रूपात साईबाबा इथे आले. समाजातल्या त्रासलेल्या लोकांना जीवन जगण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला. सर्व धर्माचे लोक इथे बाबांच्या दर्शनाला येतात. शिर्डी आणि शनि शिंगणापूर ही अहमदनगर मधली फारच प्रसिद्ध अशी धार्मिक पर्यटन स्थळ आहेत. अहमदनगर पर्यटनाची सफर आपण इथेच संपवतो आहोत, पण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन पर्यटन स्थळी. तेव्हा पहा फक्त आयडिया लोकमत. Focus. Ideate. Innovate. Enable.